महाराष्ट्राचा फेमस डाळ तडका हा प्रत्येक रेस्टॉरंट मध्ये भेटतो। हा मी एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेला आहे बनवून। चला तर मग पाहू याचा व्हिडिओ। आज बनवणार आहे मी रेस्टॉरंट स्टाइल डाळ तडका। त्यासाठी मी ते एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। इथे तुम्ही चण्याची डाळ घेतली तरी चालेल। इथे मी एक टोमॅटो घेतला, थोडंसं अद्रक, चार पाच लसणाच्या पाकळ्या, तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या अशा मधून कट केलेल्या आहेत आणि एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे। इथे मी डाळी शिजवण्यासाठी कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये पहिली मी मुगाची डाळ टाकून घेते, नंतर त्यामध्ये तुरीची डाळ टाकते। आता ह्या दोन्ही डाळी मी स्वच्छ धुवून घेते। ह्या डाळी स्वच्छ धुवून झालेल्या आहेत। आता त्याच्यामध्ये मी हे साहित्य टाकते, टोमॅटो टाकते, कांदा, हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण, एक चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, एक चमचा धना जिरा पावडर। इथे मी दोन तीन लवंग घेतलेले आहेत, त्याही टाकते। एक मसाला वेलची घेतली आहे, तीही टाकते आणि एक चमचा मीठ टाकते। इथे मी दोन वाटी डाळी घेतलेल्या आहेत, त्यामुळे मी इथे तीन वाटी पाणी घालते। आता या कुकरला मी झाकण लावून ही डाळ शिजवून घेते। इथे ही डाळ शिजून तयार झालेली आहे, छान पिके शिजलेली आहे। आता मी ह्याला तडका करून घेते। इथे मी तडका बनवण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं तेल घालते। इथे मी तडक्यासाठी तेल घेतलेलं आहे, तुम्ही तूप घेऊ शकता किंवा बटरही घेऊ शकता। त्याच्यामध्ये मी एक चमचा मोहरी टाकते, एक चमचा जिरे टाकते, अर्धा चमचा हिंग टाकते। आता या फोडणीमध्ये मी बारीक चिरलेला लसूण घालते, दोन लाल मिरच्या घालते, थोडासा कढीपत्ता घालते, एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालते। या फोडणीमध्ये मी थोडस पाणी घालते। आता ही फोडणी मी या डाळीमध्ये ओतते। वरून थोडीशी मी कोथिंबीर टाकते। इथे ह्या डिश मध्ये मी आता डाळ काढून घेते। इथे डिश मध्ये मी डाळ तडका काढलेला आहे। आता मी वरून थोडीशी कोथिंबीर टाकते आणि बनवून तयार झाला एकदम सोप्या पद्धतीत डाळ तडका। हा एकदम रेस्टॉरंट सारखा आहे। हा डाळ तडका मी रेस्टॉरंट सारखा बनवलेला आहे। हा तुम्ही चपाती बरोबर, रोटी बरोबर किंवा जिरा राईस सोबत सुद्धा खाऊ शकता।
तुम्ही नक्की घरी करून पहा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।